छत्रपती संभाजीनगर येथील बहुचर्चित आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतील 48 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अंबादास मानकापे यांच्यासह चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत 48 कोटींचा अपहार केल्याचा ठपका अंबादास मानकापे यांच्यासह अन्य संचालकांवरती आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हर्सुल कारागृहातून नुकतेच चौघांना ताब्यात घेतले. यामध्ये अंबादास मानकापे, सुनंदा अनिल पाटील, सुनील अंबादास पाटील आणि नामदेव कसकुरे यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मध्ये झालेल्या लेखा परीक्षणात सुरुवातीला 40 कोटींचा घोटाळा समोर आला होता. त्यावरून डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्याअंतर्गत त्यांना हर्सुल कारागृहातून आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत न्यायालयात हजर केले होते.